नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपल्याला माहित आहे की बीएमसी भरती बीएमसी मध्ये एक अत्यंत जाचक अट या ठिकाणी टाकलेली होती आणि ती म्हणजे दहावीचा जो प्रयत्न होता पहिल्या प्रयत्नामध्ये दहावी उत्तीर्ण असावं आणि पदवी परीक्षा सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावा. अशा पद्धतीच्या दोन अटी होत्या ज्या की अत्यंत जाचक स्वरूपाच्या होत्या. त्या दोनही अटी ज्या आहेत त्या सध्या या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे. लोकसत्ताने या ठिकाणी न्यूज प्रसिद्ध केलेली आहे. माहिती व जनसंपर्क कार्यालयाने ही न्यूज प्रसिद्ध केलेली आहे. आता या ठिकाणी या संदर्भात वेगवेगळ्या जणांनी प्रयत्न केले होते, विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रयत्न चालू होते आणि आता या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की नव्याने जाहिरात प्रसिद्ध होणार, येत्या 15 दिवसांमध्ये भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार. आता मग तुम्ही म्हणाल आम्ही फॉर्म भरले आमचं काय, ज्यांनी आधी फॉर्म भरलेले त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज या ठिकाणी नसणार आहे. या ठिकाणी काही बेसिक चेंजेस होतील, नव्याने जाहिरात प्रसिद्ध होईल. सध्या अर्ज केलेले जे उमेदवार आहेत त्यांना नव्याने अर्ज करणे आवश्यक नाहीये. त्यांनी आधी केलेले अर्ज जे आहेत ते ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे अनेक जणांचा या ठिकाणी फायदा होणार आहे. ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीये त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. 1846 एवढ्या जागा आहेत, ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. बघा या ठिकाणी 10 सप्टेंबरचं हे वार्तापत्र जनसंपर्क विभागाचं या ठिकाणचं आहे आणि यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे की जे पहिल्या प्रयत्नात हा जो शब्दप्रयोग वापरलेला होता तो या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे आणि सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात येत्या 15 दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल असंही म्हटलेलं आहे. अर्ज करण्याची सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने आवश्यकता नसणार आहे. विविध स्तरावरून ज्या आलेल्या मागण्या होत्या सूचना होत्या त्यांचा विचार करून या ठिकाणी प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे असं म्हटलेलं आहे. या पदाचं जे नाव होतं कार्यकारी सहाय्यक लिपिक, यासाठी या दोन पात्रता दहावी आणि पदवीच्या, आणि या ठिकाणी खरं म्हणजे मुलांचं खूप जास्त नुकसान झालं. मुलांना बऱ्याच जणांना खूप सारा मनस्ताप झाला, बरेचसे चुकीच्या माहिती या ठिकाणी बाहेर पडल्या. निश्चितपणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा न्याय मिळाला ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. चला तुम्हाला या संदर्भातले सगळे अपडेट भेटत राहतील. आता तुमच्या हातात आहे अभ्यास करत राहणे. तो अभ्यास करायला तुमच्यासाठी बेस्ट ऍप्लिकेशन आहे अभ्यास कट्टा. अभ्यास कट्टा जे ऍप आहे या ऍपवर आपण तुम्हाला बीएमसीची बॅच चालवतो आहे. अभ्यास कट्टाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला घेता येईल. चला अभ्यास करत राहा, अभ्यास कमी होऊ देऊ नका, सगळे विषय व्यवस्थितपणे करा. तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. थांबतो, धन्यवाद.